शरद पवारांसारखे कॉर्पोरेट शेतकऱ्यांनी कायद्यात अडथळे आणले असा घनाघात आरोप ऍडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी केला आहे. नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. इतिहासावर येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच सत्य गोष्टी बाहेर आणाव्या लागतील. आता मला असं वाटतंय की ज्या कष्टकऱ्यांनी इथे अखंड भारत लिहिलेला आणि वंदे मातरम लिहिलेल्या ज्या टोपी घातलेल्या आहेत, माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढा अभ्यास केला आहे बॅरिस्टर एम के गांधीजींचा, त्यांचा त्या टोपी निर्मितीमध्ये किंवा त्या पुढेही जाऊन सांगतो की त्यांनी कधी टोपी घातलेल्या तुम्ही एक दोन पाच जर मला फोटो दाखवल्या तरी मी मान्य करेल. मला असं नाही म्हणायचं की त्यांनी इतरांना टोप्या घातल्या, कारण त्याचं ते म्हणजे चर्चाच फार वेगळी होईल. परंतु इतिहास तशा प्रकारे रचला जातो सोयीप्रमाणे, पण सोयीप्रमाणेचा इतिहास येणाऱ्या काळात अखंड भारताच्या विचारक जे आहेत ते अशा विचारांना उघडं करतील अशी भावना. आणि आजच्या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिलात आणि आम्हाला ऐकण्यासाठी आपण आलात, खरोखर आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवार जर हल्ला हा शब्द कुठून वापरला गेला सार्वजनिकदृष्ट्या, हा सीमापारच्या जे लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद हरकतुल अन्सार याचं मिनिंग काय आहे हल्ल्याचं, अशा प्रकारचे शब्द का वापरावेत. काल झालेल्या कार्यक्रमामध्ये हल्ला हा शब्द वापरण्यात आला, हे मागण्या हे बोलण्यामागची थीम काय आहे. शरद पवारांच्या काळातच ज्याला म्हणतो आपण दाऊद इब्राहिम त्यांच्याच काळामध्ये वाढलेला आहे, ही स्पष्ट उक्ती आहे. त्याच्यामुळं जे हल्ल्याची भाषा करतात त्यांना आम्ही टोळके समजतो, हे आमचं स्पष्ट आणि रोखठोक आणि डंके की चोट पे मत. मी दाखलाही दिला, शिकागोमध्ये असदुद्दीन गेलेले होते, तुम्हाला मी त्याचा पुरावा दाखवू शकतो, व्हिडिओ दाखवू शकतो. तिथे तीन प्रश्न असदुद्दीनांना विचारण्यात आले, परंतु आपल्याकडे ते विषय चर्चेत आले नाही. मी या नगरामधून तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न 17 वर्षाचा एक अल्पसंख्यक समुदायातला तरुण विचारतो की तुम्ही पाकिस्तान्यांना भाऊ मानता का. त्याच्यावर असदुद्दीन चुपकी साधतात, बोलायचीच हिंमत दाखवत नाहीत. का बोलत नाहीत असदुद्दीन, काय कारण आहे? हो की नाहीमध्ये का तिथं सांगितलं नाही ठणकावून, जे देश माझ्या देशाला त्रास देतात त्यांना मी भाऊ मानू शकत नाही, असं का बोलले नाहीत? हे असदुद्दीनांना आम्ही प्रश्न विचारतो. दुसरा प्रश्न त्यांना तिथे होता, जनसंख्या आणि खासदारांची संख्या. त्याच्यात जी चर्चा करण्यात आली असदुद्दीन ओवेसींसोबत ती अत्यंत वेदनादायी होती. आपली संख्या तो बढ रही है, मग सत्ता का येत नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि लोकसंख्या नियंत्रण हा संविधानातून प्रस्तुत झालेला विषय आहे. डॉक्टर जयश्री पाटील ह्या कायम त्या विषयावर काम करत आहेत. मी कायदे ज्यावेळेस येत होते त्यावेळेस आम्ही त्याच्यातून सूक्ष्मपणे पाहत होतो की काय चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी होते, प्राध्यापक होते, आणि तिथे आम्हाला असं पाहायला मिळालं होतं की नरेंद्रभाई मोदीजींचे जे सरकारने जे शेतीविषयक कायदे आणले त्याच्यामध्ये जो कष्टकरी शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांच्या बाबतीमध्ये जी सिक्युरिटी होती ती सिक्युरिटी आज म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, वादळ वारा झाला आणि पीक गेलं, किंवा ओला दुष्काळ झाला पीक गेलं किंवा कोरडा दुष्काळ झाला पीक गेलं, तर ती हमी त्या कायद्यांमध्ये होती. आणि मग ते जर सामान्यपणे छोट्या अल्पभूधारकांना जर ते कष्टाळूंना जर असा मोबदला मिळत गेला तर आपल्याला नोकरच राहणार नाहीत, ह्या अशुद्ध हेतूनं शरद पवारांसारखे जे कॉर्पोरेट शेतकरी होते त्यांनी ते कायद्यांना अडथळे आणले. परंतु त्यानंतरही म्हणजे केंद्रातल्या सन्मान्य सरकारनी 60% सबसिडीची कायदे आणले आणि पूरक उद्योग म्हणून त्यांना म्हणजे चलनामध्ये आणलेलं आहे. आणि म्हणून सांगायचं हे आहे की असे कॉर्पोरेट शेतकरी जे आहेत ते कॉर्पोरेट विचार करतात आणि कष्टकऱ्यांचं नेतृत्व करणारे कष्टकऱ्यांचा विचार करतात, हे माझं सांगण्यामागचं धोरण होतं.